भक्तो नमस्कार। आजचा व्हिडिओ शनिदेव महाराजांशी संबंधित आहे, जो की एक छोटासा उपाय आहे। ज्या उपायाला केल्याने दारू पिणारा दारूच काय तर दारूचे नाव ऐकताच दूर पळू लागेल। तर हो भक्तो, ही काही खोटी मस्करी नाहीये, तर हे अगदी खरे आहे। तुम्ही ही एक गोष्ट तर पाहिलीच असेल की शनिदेव महाराज जेव्हा आपल्या महिमेचा वर्षाव करतात, जेव्हा त्यांची कृपा होते, तेव्हा मोठ्यात मोठी दुःखे आणि मोठ्यात मोठी सर्व टेन्शने चुटकीसरशी गायब होऊन जातात। तर भक्तो, हे कोणते असत्य नसून हे अगदी सत्य व खरे आहे। तर शनिदेव महाराजांचा हा उपाय आहे, जो की तुम्हाला अगदी शुद्ध अंतःकरणापासून दृढ विश्वासाने करायचा आहे आणि हा उपाय शनिवारच्याच दिवशी करायचा आहे। भक्तो, या उपायाला केल्याने तुमचा जो पती आहे, मुलगा आहे, कोणा बहिणीचा भाऊ आहे किंवा मग तुमचा कोणी मित्र आहे जो की खूपच दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, अशा नात्यासंबंधातील बरीचशी दारू पिणारी लोक आहेत, जी की दारू पिऊन नशेमध्ये खूपच वाईट घाणेरडी शिवीगाळ करतात, मारतात, घरात भांडण क्लेश कलह करतात, तर कोणी रस्त्यात व गटारात लोळत पडलेले असतात। तर अशा सर्व प्रकारच्या कारणांमुळे त्या व्यक्तीच्या घरातील मंडळींना अथवा तिच्या पत्नीला, बहिणीला, आईला या सर्व प्रकारच्या परिणाम स्वरूप त्यांना खूपच बेइज्जत व्हावे लागते, समाजात वावरताना लाज शरम सहन करावी लागते। तर उलट काही काही घरकुटुंबांमध्ये तर या दारूच्या व्यसनापाही दोन वेळचे जेवण खायचेही वांदे असण्याची परिस्थितीलाही सामोरे जावे लागते। तर काही दारुडे असे असतात की जे फक्त रोज रात्री दारू पितात आणि घरात खूपच क्लेश कलह करतात, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहाल तर तुम्हाला असे वाटेल की जणू कोणी गरीब गायच आहे, पण रात्री मात्र सैतानाचे रूप धारण करतात। तर अशा प्रकारच्या सर्व व्यक्तींना दारूपासून कसे दूर केले जाईल, तर याच टॉपिकवर आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर पहा बघतो, उपाय तर बरेचसे असतात, पण काम कोणता करेल हे मात्र निश्चित नसते। पण शेवटी या बऱ्याचशा उपायांपैकी एकदम सटीक, कारगर, प्रभावशाली योग्य उपाय तुम्हाला प्राप्त होणे हे खूपच महत्वाचे आहे। बघतो, आज मी आपला जो उपाय सांगण्यात जात आहे, या उपायाला ज्या ज्या लोकांनी अगदी दृढ विश्वासाने केलेले आहे, त्यांना याचे फळ शनिदेव महाराजांच्या कृपाने निश्चितच प्राप्त झालेले आहे। आणि आज ते लोक दारू पिण्याचे तर सोडाच, ते दारूकडे वळूनही पाहत नाही, तुम्ही विश्वास करणार नाही, पण अशा बऱ्याचशा लोकांना आजही मी पर्सनली ओळखत आहे। बघतो, उपाय कोणताही असो, पण दृढ विश्वासाने त्यास करण्याची ऍक्शन घेतल्याशिवाय त्याची रिएक्शन तरी कशी प्राप्त होणार। तर तुम्हीही आजच या उपायाला आत्मसात करा आणि याचे जे फळ आहे ते तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होईल। तर बघतो, हा उपाय कसा करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगण्यात जात आहे। व्हिडिओला अगदी ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका आणि यातील माहितीला अगदी बारकाईने समजून घ्या। तर बघतो, सर्वात प्रथम मी आपणास सांगू इच्छितो की हा जो उपाय आहे तो फक्त शनिवारच्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी करायचा आहे, हे मात्र ध्यानात असू द्या। जर तुम्हाला या शनिवारी करण्यास जमला नाही तर तुम्ही पुढील शनिवारी करा, पण यास शनिवारच्याच दिवशी करायचे आहे। उपाय समजून घ्या। तर यात तुम्हाला करायचे काय आहे की सर्वात प्रथम तुम्हाला 125 ग्रॅम म्हणजे 125 ग्रॅम काळे तीळ घ्यायचे आहेत। बघतो, हे तीळ चांगल्या स्थितीत असावेत, म्हणजेच की खराब अथवा ओलसर नसावेत। आता या तिळांना तुम्ही हाताच्या तळव्या एवढे एक काळ्या कापडाचा तुकडा घेऊन त्यात ठेवायचे आहे। त्यासोबत तुम्हाला एक खिळाही घ्यायचा आहे आणि त्यासही या कपड्यात ठेवून द्यायचे आहे। आता या कापडाला पोटलीप्रमाणे गुंडाळून घेऊन या पोटलीला काळ्या रंगाच्या धाग्याने बांधून घ्यायचे आहे। ही पोटली बनवून झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात शनिदेव महाराजांच्या नावाने एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। बघतो, मग जरी तुमच्या घरात शनिदेवांचा फोटो नसला तरी चालेल, पण शनिदेव महाराजांचे स्मरण करत त्यांच्याच नावाने हा दिवा प्रज्वलित करून या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आता पुढे ती पोटली तुमच्या घरातील दारूपीत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा क्लॉकवाईज दिशेने त्याच्या अंगावरून वारून घ्यायचे आहे, म्हणजेच की ओवाळून उतरून घ्यायचे आहे। नंतर या पोटलीला तुम्ही तुमच्या पूजाघर मंदिरात शनिदेव महाराजांच्या नावाने जी ज्योत पेटवून ठेवली आहे तेथे त्या ज्योतीच्या रूपात साक्षात शनिदेव महाराज प्रकट झालेले आहेत असा भाव मनात ठेवून दृढ विश्वासाने ती पोटली आता या दिव्यातील ज्योतीवरूनही 7 वेळा उतरवून घ्यायची आहे। आता ही पोटली त्या दिव्याच्या बाजूला ठेवून द्यायची आहे। आता हात जोडून नमस्कार मुद्रेत या दिव्यासमोर उभे राहून त्या शनिदेव महाराजांच्या दिव्यापाशी प्रार्थना करायची आहे। ती प्रार्थना अशी करायची आहे की हे शनिदेव महाराज, आमच्या घरात जी पण अडचण असेल, दृष्ट नजरदोष असेल, जी पण कोणाची बत्तीशी असेल, कोणती टेन्शन, कोणती वास्तू समस्या असेल,
ज्याच्या कारणामुळे आज हा माझा नवरा, भाऊ, मुलगा, कोणीही व्यक्ती असो, तिचे नाव घेऊन जो की दारूच्या आहारी गेलेला आहे तो दारू पित आहे, तर याची दारू सुटण्यास मला मदत करा, त्याची दारू सोडवा, त्याला या दारूच्या नशीपासून दूर करा, अशी तुम्ही शनिदेव महाराजांपाशी करुणा भाकून प्रार्थना करायची आहे। आणि मग या पोटलीला तुम्ही कोणत्या वाहत्या नदी तलावाच्या पाण्यात प्रवाहित करून यायचे आहे। बघतो हा उपाय तुम्हाला पुढील 7 शनिवार पर्यंत निरंतर करत राहायचा आहे, म्हणजे 7 आठवड्याचे 7 शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। असे 7 शनिवार पर्यंत जेव्हा तुम्ही दृढ विश्वासाने या उपायाला करू लागाल, तर तुम्हाला 7वा शनिवार येण्यापूर्वीच 4थ्या किंवा 5व्या शनिवार पर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीचे दारूचे व्यसन सुटण्याचा रिझल्ट पाहण्यास मिळेल। बघतो येथे मी आपणास हे सांगू इच्छितोय की एवढ्या दिवसांपासून तुम्ही त्रासाने पीडित आहात, तर हाही उपाय निश्चित करून पहा। याने होईल काय की तुम्हाला 4थ्या अथवा 5व्या शनिवार पर्यंत याचा पूर्ण रिझल्ट पाहण्यास मिळेल। परिणामस्वरूप त्या व्यक्तीचे विचारही बोलणेही हळूहळू बदलण्यास सुरुवात होईल, त्याचे व्यवहारही बदलण्यास सुरुवात होतील, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेज येईल हे तुम्ही पाहू लागाल। जो व्यक्ती पहिला पूर्ण बॉटल पित होता तो आता अर्ध्यावर येईल, जो अर्ध्यावर असेल तो पाव कंट्रोलवर येईल, असे करत करत तो व्यक्ती हळूहळू पूर्णपणे दारू सोडून देईल, त्याचे मन दारूवरून उडून जाईल। जर तुम्हाला दारू सोडवायची असेल तर या उपायाला करा, नाहीतर बाकी तुमची मर्जी राहील। हा उपाय करणारा व्यक्ती त्या घरातील मुख्य कर्ता व्यक्ती असावा, मग ती जरी महिला असो वा पुरुष काही हरकत नाही। आणि घरातील मुख्य व्यक्ती जर दारू पित असेल तर त्याच्या मुलाने हा उपाय करायचा आहे। तर बघतो या उपाय दृढ विश्वासाने पूर्ण श्रद्धाभावाने अवश्य करा आणि शनिदेव महाराजांच्या कृपेने पीडित व्यक्तीची दारू सोडवा आणि सुखी आणि समृद्धी जीवनाला प्राप्त करा। आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल। ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।